विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता चौथी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक दहा धाडशी हाली या पाठाची आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला कशाची भीती वाटते कोणी म्हणेल झुरळांची कोणी म्हणेल छट दुर्ळाला काय घाबरायचं आपण जवळ गेलो तरी ते पळून जात कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं दिवा लावला की अंधार गायब पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे तर तुम्हाला काय वाटेल छे वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिंमत कोणी करेल नाही ना पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले हाली बरप ही ती धाडशी मुलगी या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे मान्य प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन दोन हजार तेरामध्ये वीर बापूराव गायदनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे या धरणाच्या परिसरात अभय आहे ते तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो जंगलाची तिथल्या प्राण्यांची त्यांना खडाणखडाण माहिती असते ते निर्भय असतात जंगल ही आपली संपत्ती आहे तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात तानसा धरणाच्या परिसरातील आटगाव जवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे ते तेथे हाली भरप ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली पाणीदार डोळ्यांची सवळ्या रंगाची काटक हाली भरप ही वारली या आदिवासी समाजाची आहे हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले चला आपण तिच्याकडूनच ऐकूया हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या तू जंगलात कशासाठी गेली होतीस तुझ्यासोबत कोण होत ला माजे सोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती मागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला तीच पाटीचा लचका तोरला मांडी आणि पायाचा लचका करला बहीण जखमी झाली तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस मी आधी घाबर घाबरशी झालो मग दगड आपटले लांब लांबचे लोक आरडावडा केलवर धावत आली मी जोरात मोठी मोठी दगड आपटली वाघाल दगड लागली मग वाघ पलून गेला लोकांनी काय मदत केली मी आरडावर्डा केला तेव्हा काही लोक लाकरा गोला करत होती ती पण धावत आली ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली गावच्या लोकांनी सांगला तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं पहिल्यांदा शहापूरचे बहीण वाचली बहीण वाचली, वाचली याबद्दल तुला काय वाटत आम्हाला बरा वाटला तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली आमचा मामा पांडू किरकेरे यांनी लय मदत केली गावचे लोक शहापूरचे लोक यांनी शिक्षकांनी सुधीक मदत केली तुझ पेपरात नाव आलं बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं चांगला वाटला, वाटला। तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस दिल्लीला माझे सोबत माझी आई मामा होता दिल्लीला तुला कसं वाटलं अनुभव सांग दिल्लीला चांगला वाटला तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती काही पोरांची वर्षी मिरवणूक काढली मी मोटारीशी फिरलो चांगला खायला मिळाला खेळायला मिळाला पंधरा दिस दिल्लीत होतो तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला तू किती शिकलीस मी शाळेन गेलो नाही आमची गरिबी कुटुंब मोठा म्हणून गेलो तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील घाबरले नाही पाहिजे लोकांना वाचवले पाहिजे एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला सगळ्यांनी तुझं कौतुक केलं मग तुला काय वाटलं मला चांगला वाटला पण मला काम मिळाला असता तर जास्ती चांगला वाटला असता सध्या तू काय करत आहेस मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहते दिवसभर मन मजुरी करते हलीचे आभार म्हणून आम्ही निघालो तेव्हा तिचं धाडस तिची परिस्थिती याचाच विचार आमच्या मनात होता विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद